विद्यार्थी मित्रांनो आता आपण व्यंजन लेखन करत आहोत. त्यापैकी आपण क कमळ ख कडू या दोन व्यंजनांचे लेखन कसे करायचं हे मागील पाठामध्ये पाहिले आहे. आज आपण जे व्यंजन बनवणार आहोत ते आहे ग गवळ. ग गवळ तर चला तर पाहूया या ग गवळ या व्यंजनांचे लेखन कसे करायचे. हे बघा इथे मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला विविध देशांमध्ये शिकवलेलं आहे अर्ध गोलाकार रेषा. पहिल्यांदा अशी अर्ध गोलाकार रेषा काढून घ्यायची आणि नंतर इकडे गोलाकार काढून घ्यायची. गोलाकार रेषा काढून घ्यायची लगेच इकडे अर्ध गोलाकार रेषा काढायची आणि त्याला जोडून इथे गोलाकार रेषा काढून घ्यायची आणि इथे उभी रेषा म्हणजे झाले आपलं व्यंजन झालं गवळ. अर्ध गोलाकार रेषा त्याला जोडून गोलाकार रेषा आणि उभी रेषा. पहा किती सोपं आहे ना सोपं. अर्ध गोलाकार रेषा त्याला नुकतेच जोडून मार इथे अर्ध गोलाकार रेषा गोलाकार रेषा काढायची आणि ही उभी रेषा आणि इथे वरती पी आर पी रेषा इथे वरती कोणती रेषा द्यायची आडवी रेषा आणि मी जे आपण आडवी रेषा देतो त्याला काय म्हणतात शिरो रेषा. त्याला काय म्हणायचं शिरो रेषा. अर्ध गोलाकार रेषा गोलाकार रेषा उभी रेषा आडवी रेषा म्हणजे हे आपलं व्यंजन झालं ग गवळ. तर तुम्हाला अभ्यास पत्रिकेमध्ये दिलेलं आहे बघा ग गवळ हे व्यंजन दिलेलं आहे. आते जी अक्षर दिलेली आहे ती टिंबाटिंबत काढून दिलेली आहे ती आपण जोडायची आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करतो आपण स्वतः लिहितो. तर चला स्वतः लिहायला घेऊया. अर्ध गोलाकार रेषा लगेच त्याला सोडून गोलाकार रेषा आणि ही उभी रेषा आडवी रेषा हे झालं ग गवळ. म्हणजे आज आपण ग गवळ हे व्यंजन कसं काढायचं हे पाहिलं. बाण ग मी तुम्हाला ग पासून येणारे शब्द तुम्हाला वाच सांगते तुम्ही माझ्या मागून बोलायचे आहे. ग वापरतो मग आज